नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन भोंग आपल्या एकजूट शेतकरी संघटना युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून व्हिडिओचा विषय लक्षात झाला असेल, तर मित्रांनो आज आपण काकडी या पिकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहे. जसं की काकडी या पिकाचे रोग कोणते येतात, काकडी या पिकाचे साईज वाढवण्यासाठी कुठलं औषध वापरावं, याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहे. तरी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर माझी एक विनंती आहे की मित्रांनो, आपण व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, काकडीच्या लागवडीपूर्वी त्या जमिनीची चांगली अंतर मशागत करून घेणे गरजेचे आहे. तर त्या जमिनीमध्ये अगोदर रोटर मारून घ्यायचं आहे. रोटर मारल्यानंतर असे 2 ते 2.5 फुटी बेड काढायचे. बेड काढताना 2 बेडमधलं अंतर 5 फूट ठेवायचं आहे. आणि बेड काढणार त्याची रुंदी 2.5 फूट पाहिजे. एवढी रुंदी लांबी ठेवायची आणि बेड काढून घ्यायची. बेड काढल्यानंतर त्याच्यामध्ये कोंबडखत टाकायचं किंवा शेणखत टाकायचं. तर ते शेणखत किंवा कोंबडखत टाकल्यानंतर त्याच्यामध्ये परत ठिबक अंथरून घ्यायची. ठिबक ह्याच्यासाठी टाकायची की आपण जी मटेरियल सोडणार आहे, वॉटर सुलेबल खत जी सोडणार आहे नंतर काकडी उगवल्यानंतर, तर ती डायरेक्ट मुळापर्यंत जातात. त्याच्यामुळे ठिबक अंथरून घ्यायची. आणि शक्यतो लागवड करताना मित्रांनो मल्चिंग पेपरवरती करायची. नंतर मल्चिंग पेपर अंथरून घ्यायचा आहे. मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर त्याच्यामध्ये बोळ पाडून घ्यायचेत. असे आपण बघू शकता, आता काकडी चालू आहे. आता अशा पद्धतीने बोळ पाडून घ्यायची मित्रांनो, अशा पद्धतीने बोळ पाडून घ्यायची. बघू शकता आपण, क्रॉस बोळ पाडून घ्यायची, क्रॉस. आणि बोळ पाडल्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती मग पाणी सोडायचं. थोडं पाणी सोडल्यानंतर काय होतं, बेड गार. एक दिवसभर पाणी सोडायचं, म्हणजे ज्या दिवशी आपल्याला लागवड करायची त्याच्या आदल्या दिवशी भरपूर एक दिवस पाणी द्यायचं, बेड गार होऊन द्यायचे. मग त्याच्यामध्ये बियांची लागवड करायची. आता बियांची लागवड केली तर विषय असा येतो की कोणती जात लावावी. तर तशा काकडीच्या भरपूर जाती आहेत, जसं की श्रुती एक जात आहे किंवा पीएनआर आहे, अशा जाती आहेत. आता ज्या जातीला आपल्या आहे ते मागणी आहे काकडीला, तशा प्रकारची जात लावावी. काकडीला स्थानिक पण मागणी भरपूर आहे. त्याच्यामुळे पीएनआरची काकडी जी असते ती हिरव्या कलरची असते आणि दुसरी श्रुतीची काकडी असते ती पांढऱ्या कलरची असते. त्याच्यामुळे आपल्या भागात ज्या काकडीला मागणी आहे किंवा आपल्या वातावरणात जी काकडी येते चांगली, त्या काकडीची लागवड करावी. फक्त काकडी लावताना एवढीच काळजी घ्यायची मित्रांनो की बेड चांगली गार करायचेत, जेणेकरून आपली काकडी चांगल्या प्रकारे उगवून येईल. काकडी उगवून आल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी त्याला ड्रिचिंग द्यायचं आहे. ड्रिचिंग ह्याच्यासाठी द्यायचं की त्याची चांगली वाढ होण्यासाठी ड्रिचिंग द्यायचं आहे. ह्युमिक ऍसिड आणि 19:19 ड्रिचिंग द्यायचं आहे. ड्रिचिंग केल्यानंतर काकडीची चांगली वाढ होते आणि काकडीला आर ए यायला सुरुवात होते, म्हणजे की ह्याला आर ए म्हणतात. अशा यायला सुरुवात होतं. आणि एक 8 ते 10 दिवसांनी परत स्टेजिंग करून घ्यावं. स्टेजिंग केल्यानंतर काकडीची वाढ चांगली होते आणि काकडीला आधार मिळतो. आधार मिळाल्यामुळं काकडी तेज बाज येतात. हे बघू शकता आपण, आपली काकडी आहे. या काकडीला स्टेजिंग केलं आहे तर किती फुलं लागलेत तुम्ही बघू शकता. हे बघा कशी फुलं लागलेत. नंतर स्टेजिंग करून घ्यायचं आणि असे बांधून घ्यायचे जागोजाग काकडीची वेल. एकदा बांध, एक दोनदा बांधले की ऑटोमॅटिकच ते वर जातात, त्याला काय जास्त वेळा बांधावं लागत नाही. तर अशा पद्धतीने वेल बांधून घ्यायचे. अशा पद्धतीने जर मित्रांनी नियोजन केलं तर साधारण 30-35 दिवसांमध्ये आपली काकडी चालू होते. आणि काकडी चालू व्हायच्या अगोदर सुद्धा रोगाचं बंदोबस्त चांगल्या प्रकारे करायचा, जसं की काकडीवरती बुरी किंवा मग आळी, थ्रिप्स ह्याचा अटॅक जास्त होतो. तर ह्याच्या अटॅकसाठी पण आपण सांगणार आहे कुठली औषधं मारायची ते पण. तर मित्रांनो बुरी जी आहे, बुरी, त्या बुरीसाठी इंडेक्स म्हणून औषध आहे. ते इंडेक्स औषधाचा फवारा केल्यानंतर बुरी कमी येते. किंवा कोंटाप आहे, कोंटापने पण बुरी चांगली कमी येते. काकडी पिकामध्ये थ्रिप्सचा जास्त अटॅक होतो. थ्रिप्स आणि फळमाशे हे दोन जास्त रोग त्रास देतात. तर त्याच्यासाठी मित्रांनो थ्रिप्ससाठी म्हणलं तर रोगाने थ्रिप्स कंट्रोलमध्ये येते. आणि जर रोगाने जर थ्रिप्स कंट्रोल नाही झाली तर मेओथ्रिन हे औषध आहे, त्या औषधाने थ्रिप्स सगळी कंट्रोलमध्ये येते. दुसरी गोष्ट ते फळमाशी,
फळमाशासाठी मित्रांनो ट्रॅप बसवायचे. ट्रॅप बसवल्यानंतर बऱ्यापैकी फळमाशी कंट्रोलमध्ये येते, आणि जर त्यातून तर कंट्रोल नाही झाले तर मात्र मग औषधाचा औषध मारणं गरजेचं आहे. तर मित्रांनो फळमाशासाठी प्रोक्लेम किंवा हमला यासारखी औषधं मारायची, त्याने लगेच कंट्रोलमध्ये येतं. तर अजून एक विषय असा येतो की याला मटेरियल कोणते सोडायचे. तर मित्रांनो काकडीची वाढ झाल्यानंतर म्हणजे एक 15 दिवसांनी ह्याला ड्रीपमधून मटेरियल सोडायला चालू करायचं आहे. 1:12:61 आणि 13:40:13 ही मटेरियल सोडायचे. कारण ह्या पीक मटेरियलने काय होतं की याचा फुटवा चांगला होतो, आणि फुटवा चांगला जर झाला तरच आपलं उत्पन्न चांगलं निघतं. तर ही दोनच मटेरियल जरी वापरली ना 13:40:13 किंवा 12:61 किंवा मग अजून एक आहे 19:19 या तीन मटेरियलवरतीच आपली काकडी चांगली येते. आणि अजून एक की काही लोकांचं म्हणणं असं येतं की आम्ही मटेरियल व्यवस्थित सोडतो तरी पण कळी कसं काय जास्त गळते. तर मित्रांनो कळीचा गळण्याचं एक कारण असं आहे की जर जमिनीतून कॅल्शियमची मात्रा कमी झाली तर मात्र कॅल्शियमची मात्रा द्यावाच लागते, कमतरतेमुळे कळी गळू शकते. इथं बघू शकता आपण ड्रॉपिंग होत आहे कुठं कुठं काकडीला आपल्या. तर याच्यासाठी आपण कालच कॅल्शियम सोडलेलं आहे, असं ड्रॉपिंग होतं काकडीचं हे बघू शकता असं ड्रॉपिंग होत आहे. तर ते ड्रॉपिंगसाठी कॅल्शियम 10 गुंठ्याला 3 किलो कॅल्शियम सोडलं तरी भरपूर होत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर भरपूर उत्पन्न निघू शकतं. आणि काकडीचं मार्केट म्हणलं तर स्थानिक किंवा मग वाशी मार्केट पुणे मार्केटला चांगल्या प्रकारे काकडीचं मागणी आहे. मित्रांनो 20 रुपये जरी काकडीला दर भेटला तरी काकडीचे भरपूर पैसे होतात. फक्त काकडीचं नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता सांगितलेल्या मग गोष्टी आपण जर व्यवस्थित अंमलात आणल्या आणि तशा पद्धतीने जर काकडीचं नियोजन केलं तर आपणही चांगल्या प्रकारे काकडीचं उत्पन्न मिळवू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.